हरिओ मी हर्षवर्धन सिंह निंबिकाई टाकळी उपासना केंद्र मिरज 2000 बापूंची मी थोडक्यात ओळख करतो की बापूंचं आणि माझं कसं उपासना केंद्र मी याला सुरुवात केली. 2011 मी ज्यावेळी मिरज महाविद्यालयामध्ये लास्ट इयरला होतो त्यावेळी माझा मित्र की जॉग्राफी डिपार्टमेंटला राहुल माडिक म्हणून अर्जुनवाड येथे राहत होता, तो उपासना करायचा बापूंचा. मग मध्यावेळेत आम्ही त्याच्या म्युझियम रूममध्ये गेल्यानंतर मी त्याला विचारायचो तू हरिनाम आपला सप्ताहावर लिहायचा किंवा बापूंचं गुरुचेत्रम हा मंत्र वगैरे तो म्हणायचं. मी त्याला विचारायचे हा कोण काय, तर ते सांगायचे की ते बापू आहेत, मुंबईला आहेत, ते डॉक्टर आहेत आणि अध्यात्माबद्दल बऱ्याच त्यांनी गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणले. मग तिथून 2011 मी त्यावेळी मनापासून बापू तुमची माझी कधी भेट होते असं एवढं म्हणलो आणि मी तिथून निघून गेलो. ते 2018 माझ्या घरी ज्यावेळी माझ्या काकांनी बापूंची पादुका आणले त्यावेळी मला ते बापूंची आठवण झाली. मग तेव्हापासून मी उपासना टाकळी केंद्र लिहायला चालू केलो. आता रिसेंटली 1-2-3 महिन्यापूर्वी माझा अनुभव असा आला की मी एक MR आहे, मी जत ह्या विभागाला मी ज्यावेळी व्हिजिटला चाललो होतो त्यावेळी कवटे मुंकळच्या इथे अलकुड फाटा नावाचे म्हणजे फाटा आहे. मग तिथे मी कधीही थांबत नाही, एरवी ज्यावेळी महिन्याभरात मी 2-3 वेळा जतला जायचो. सकाळी जेवण वगैरे केलो की ते संध्याकाळी घरी आल्यानंतर जेवण करायचो मी. पण त्यावेळी का असं झालं काय माहित नाही, मी प्रॉचर जे माझे मिसेसने मला म्हणले की तुम्ही सकाळी बापूंच्या आरती वगैरे केला सगळे केला बरोबर आहे, पण प्रॉचर घेऊन जाऊ. मी प्रॉचर ज्यावेळी घटला त्यावेळी बापूंचं मी ओम मन सामर्थ्याचा श्री अनिरुद्धाय नमः ही मंत्र मी गाडीवर म्हणायचोच आणि अजूनही कंटिन्यू म्हणत असतो मी. आणि त्यावेळी असं झालं की त्यावेळी माझी अचानक गाडी त्या अलकोड फाट्यापाशी बंद पडली तर त्याच्या मला असं जाणवलं की 2-3 दिवसापूर्वी तर मी या गाडीचं सर्व्हिसिंग करून घेतले, ऑइल बदली वगैरे झाली सगळं झालं आणि का गाडी का चालू होईना. मी 10-15 मिनिट मी गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला तर काय वाटत चालू होईना. मग शेवटी मी काय म्हणलं ठीक आहे बापूराया म्हणले तसे तुमची इच्छा म्हणले आणि मी तिथे गाडी लावली आणि छोट्याशा थोड्या अंतरावर मी जाऊन चहा प्यायच्या टपरीवर गेलो आणि चहा पीत असताना असा मोठा एक जे ॲक्सिडेंट झाला की तो हरिवर होता. न कळत माझ्या डोळ्यातनं पाणी यायला चालू गेलो की मला तिथल्या लोकांना आजूबाजूच्या लोकांना काही कळीनाच की हे झालं कसं काय, कारण जत होऊन सांगली जाताना एक दोन व्यक्ती इतकी जोरात ते धडकल्या टमटमला की तिथे जागीच मृत्यू पडले. मृत्यू पडल्यानंतर मला थोडा वेळ काही कळीना. मग शेवटी मी मला असं जाणवलं की नाही काहीतरी होते. त्यावेळी मला ते मी ब्राउचरकडे सहज बघितलं की त्यावेळी मला माझ्या मिसेसने सांगितलं होतं की सकाळी तुम्ही ब्राउचर विसरता घेऊन जावा. त्यावेळी मला बापूंचा फार मोठा अनुभव आला की तो वेळ माझाच होता पण माझ्या गुरुदेवाने ते माझे वेळ मारून दिले. हरिओम.